मंडळी इकडे बघताय, इकडे बघा ही रोवणाची एकदम ना शेती केल्यासारखी रोवणं निघालेत, एकदम वरच्या साईटपर्यंत आहेत. आणि ह्या ज्या बोंबाड्या आहेत ना वारुळ, त्या वारुळाच्या आसपासच ही रोवणं असतात. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहा. मी आज माझ्या गावी आहे संगमेश्वरमध्ये, आणि आता पावसाळ्याचे मस्त दिवस चालू आहेत. तर जंगलामध्ये आहेत ना रोवणं, काही लोक तर अळंबी बोलतात, तर रोवणं आहेत, चितल्या आहेत, कुरटी आहेत, तर अशी खूप प्रकारची ही जी रोवणं आहेत ना ती अवेलेबल असतात. तर आम्ही आज चाललेलो आहोत आमच्या गावातील म्हसोबाचं जंगल आहे, त्या म्हसोबाच्या ठिकाणी आम्ही जातो आहे. आणि त्या साईडला भरपूर रोवणं भेटतात, म्हणजे सरावण एक जागा आहे आणि सरावणच्या बाजूला म्हसोबा, तर त्या दोन्ही ठिकाणी खूप सारी रोवणं भेटतात. तर आत्ता श्रावण मास चालू होतो आहे, तर त्यानंतर चुड्यासुद्धा भेटतील. तर आत्ता आपण रोवणाला चाललेलो आहोत. तर माझ्यासोबत आज माझे भाऊ असणार आहेत, संतोष असेल, सचिन असेल आणि संदेश. तर अशा आम्ही चौघजणं चाललेलो आहोत. तर चला माझ्यासोबत मंडळी एक आज जंगल सफरला आणि रोवणाच्या शोधामध्ये. कला आहे काय? हां तो कला आहे. हे चांगलं आहे का हे वाला? हे चांगलं आहे, चांगलं आहे ना. ती कला पण काढ, खतून काढ. हे बघताय इकडे, ही बघा खाली रोवण आहेत, आहे ना मंडळी. आम्ही जंगलातून पुढे पुढे जातो आहे. पाठच्या साईडला थोडीफार रोवणं भेटली होती, पण ती खराब झालेली, म्हणजे कालची रोवणं होती. तर आज आल्यामुळे झालं काय, ती थोडीशी पानारली म्हणजे खराब झाले. तर आपल्याला इकडून ह्या जंगलातून पुढे जायचं आहे आणि बघूयात पुढे किती रोवणं भेटत आहेत ते. हे बघताय एकदम डिझाईनवाला आहे वारुळ, आणि हे मुंग्यांचं वारुळ आहे. इकडे पुढे आहे ना संतोष आहे, सचिन आहे आणि संदेश आहे. ते वाट करत चाललेत आणि मी पाठून आहे, कारण पुढे वाट थोडीशी बिकट होत चालले, तर वाट बनवावी लागते. आणि वाट बनवत बनवत पुढे मग जंगलातून जायचं आहे. कुरटा आहे ना, केवढा बघा दांडा, मस्त एकदम आणि ताजा आहे ना, एकदम ताजा. हां तर याला मंडळी ना हे कुरटा बोलतात. तर हे कुरटा आहे, रोवणं थोडी आकारानं छोटी असतात आणि कुरटी आहेत ना अशी मोठीच्या मोठी असतात. बघा तर अशी दोन तीन भेटली तरी एका घराला चांगलं कालवण किंवा भाजी पण होऊ शकते. आपल्याला इथून आता खाली गेलं पाहिजे, तिकडे त्या साईडला भेटण्याचे चान्सेस आहेत ना खाली. हां खालीच जाऊया संदेश, खालूनच चल. हां तू वरच्या साईडून, आम्ही खालच्या साईडून जातो. भरपूर आहे, पांढर 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 एकदम ना, जबरदस्त गेलेत ना. मंडळी इकडे पाठीमागे बघताय, एकदम ना भरपूर अशी रोवणं आहेत, पण आम्हीच लेट आलोय. ऍक्च्युली काल आलो असतो ना तर ही रोवणं मस्त भेटली असती, कारण कालच ती पसवली असती ना सचिन, कालच पसवली असती ना. हां तर ही काल पसवलेत आणि आम्ही आज आलो ना तर ती सर्व पिघळली, उतारली रोवणं ती, तर खराब झालेत. तर आम्हाला इथे पण थोडीशीच भेटलेत, 10-15 रोवणं इथे भेटलेत. पाठच्या साईडला पण 10-15 भेटलेत, पण काल आलो असतो ना तर एकदम थैल्या भरून रोवणं नेली असती, खूप मजा आली असती. आता मजा येते, पण आहे ना थोडंसं मनाला पण लागतंय की आम्ही काल का नाही आलो, कारण एवढी रोवणं तुम्ही बघताय की सर्व ना खराब रोवणं आहेत. कारण रोवणं आहेत ना दुसऱ्या दिवशी काढली की त्याच्यामध्ये ना किडे होतात, तर ती बघून घ्यावी लागतात. तर आत्ता जी ताजी ताजी रोवणं आहेत तीच आम्ही घेतो आहे, मी काही घेऊ शकत नाही. तर मंडळी जाता जाताना हा राजू भेटला आहे, हा लाल कलरचा खेकडाच असतोय, खेकड्याचीच जात आहे, पण पावसाळा चालू झाला ना की हे खेकडे बाहेर येतात.
उन्हाळ्यातून कुठे असतात ते काय माहिती नाही, हे झाडाच्या बुंद्यात जास्त करून राहतात। तर अजस्ट जंगलामध्ये भेटला आहे, तर त्याला आपण सोडून देतो आहे। पहिल्यांदा काका वगैरे घेऊन आणायचे आम्हाला खेळण्यासाठी, म्हणजे ह्याला रस्सी बांधायची या साईडून आणि याच्याबरोबर आम्ही खेळत असायचो। तर आता आपण काही घरी नाही नेत आहे त्याला, इथेच सोडून देणार आहे। इकडे बघताय, इकडे बघा, जुलै महिन्यामध्ये पण अळू आहेत। हे मी पहिल्यांदाच बघतो आहे, कारण अळू आहेत ना एप्रिल आणि मेमध्येच असतात, तर खूप सारे अळू लागलेत। काय माहिती हे झाड एवढं लेट कसं लागलं, कदाचित जसे फणस असतं ना काही काही पावसाळ्यातून पिकतात, तशी वाटतं अळूची झाडं पण असतात। म्हणजे मी पहिल्यांदा बघतो आहे, पण कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा। आणि इकडे पिकावाला काढला काय अळू? दोन काढलेत। फक्त पावसामध्ये ना कोणती पण फळं खाताना जरा ना आतमध्ये किडे वगैरे आहेत किंवा काही मस्त आहे, मस्त बघू एका जरासा बदबदीत आहे ना, तसेच ना रे आतमध्ये है ना पाणी, हा किडे लाय, हा किडे लाय। तर मंडळी हा अळू आहे आणि मस्त लागतोय, छान आहे एकदम। आणि एप्रिल मे मधलं जे फळ आहे ना जंगलातलं, ते आम्हाला आता जुलैमध्ये खायला भेटतंय, नशीब असायला लागतं। इकडे बघताय हा म्हशीचा ढव आहे, म्हणजे म्हशी ते येऊन आंघोळ वगैरे करतात। तर जंगलामध्ये ना अशा जागा भरपूर ठिकाणी असतात, म्हणजे वन्य प्राणीसुद्धा येतातच, पण हा मेनली म्हशींसाठी असतो। ज्यांच्या म्हशी असतात ना, तर त्या म्हशीवाले लोक इकडे असे खड्डे करतात, जेणेकरून हे पावसाचं पाणी इथे साचून राहील। आणि म्हशी वगैरे जेव्हा चरायला आणतात ना, तेव्हा मग त्या आराम करण्यासाठी या पाण्यात बसतात। तर मंडळी इकडे बघताय की रोवणाचे कळे भेटलेत आम्हाला, चौकश काढ, खालपासून येऊ दे। हा मस्त एकदम, हा बारीक आहे रे, खूप छान। तो छोटा आहे, हा खताय लागेल, हे खताय लागतील, खत खत तो खत दुकरा नाही अब, हा भाई हा भाई तो खत येईल काय, हा मस्त, तो खाली तो एक तो तिथे पायाचे बघ, रक्षाचे दोन पायाचे तिथे दोन, उद्याला आले असते रे, उद्याला आले असते, हा भरपूर रे मस्त आहे अब, इथून येतो रे आहेत लागल बाजूबाजूला, उद्या येतील रोवणं काढून नेली चांगली काठी काठी पाहिजे होत्या पुटल चांगले खत। हा तर हे कळे असतात ना, तर असे हे खतून काढायचे असतात, नाहीतर त्याची जी खालची मुळं आहेत ना ती खालून राहतात। थोडं थोडं जाऊ दे, ते वरच वरच, आता हा कसा तुटून आला ना रे खत, मस्त पैकी मस्त भेटली। पिशवी कुठे गेली? माझ्याकडे पिशवी तेवढी टाकू नको कुठं, नाही ती कळे त्याच्यात टाकतोय, मी तर मोठा एक होता तर काढलास काय, खाली कुठं आहे, खाली कुठं आहे, अरे नाही रे एवढं खेळ, ते जरा खत जरा खत जरा खत, कुरटाय कुरटाय रक्षा कुरटा तिकडे जा, छोटा आहे ना हा, मग काढू ना हे खत 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 असं तुटणार, जरास मार त्याला खत, बोंबाडी आहे ना, बोंबाडी आहे म्हणूनच चौकाश मार, इथं येणारच होत्या रे, आपलं नशीब लय भारी आहे, तीन जागा भेटल्या अब 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 वरती, हा काढते का, भेटले तर भेटतील उद्याला, उद्याला येतील रे, येणार तर कले आहेत रे, थोडेसे वरती आलेत ना हे उद्याला पसरले असते, अजून उद्याला कले येते, बोंबाडी हे का येतात रे, येतात रे, मग ते या ठिकाणी ये रोवणाचे कळे आम्हाला भेटलेत, बऱ्यापैकी भेटलेत। आणि रोवणं उद्याला वगैरे अजून थोडीफार येतील, पण खूप मस्त असं वाटतंय, कारण जंगलामध्ये आलो आणि रोवणं भेटली ना की जाम भारी वाटतं, आज दिल खुश, चल टाकूया आता जंगलामध्ये आल्यानंतर आहे ना अशी छोटीशी पाण्याची बॉटल असावी सोबत,
म्हणजे सर्वीकडे पाणी अवेलेबल तर असतं जंगलामध्ये, कारण झरे पावसामध्ये खूप सारे असतात, पण अशी एक इमर्जन्सीसाठी म्हणून छोटीशी बॉटल ठेवलेली बरी असते. इथून खाली गेलास ना, हां पाय पाय एक मजबूत ठेव, पुढचा पाय मजबूत ठेवायचा, पाठच्याला सपोर्ट घ्यायचा. हां मग सपोर्ट घे पायला, ती गेली बघ कसली, दोन्ही पाय लॉक कर, त्याच्यानंतरच पाठचा पाय उचल. हां आता पाठचा उचल, पुढे पुढे चल. हां पुढे घे पाय, एकदम सावकाश चल तिथे. हां त्या पुढच्या मोठ्या दगडाला सपोर्ट घे, पोचलास तू. सावकाश सावकाश जा. वरची तिकडे ती दरा दिसते, तर त्या दऱ्यातून आम्ही आता इकडून खाली उतरतो आहे आणि इकडे खालच्या साईडला जायचं आहे. खाली पण बघा तिकडे जंगल एकदम खतरनाकवालं आहे, तर तिकडे आपल्याला पोचायचं आहे, कारण खाली एक चांगली वाट आहे, खाली संदेश होता. आम्ही वरच्या साईडून आलेलो इकडे रोवणं वगैरे शोधत, तर तो बोलला खालून चांगली वाट आहे, तर आम्ही आता खालच्या साईडला जातो आणि खालून मग आपल्याला पुढच्या साईडला जायचं आहे. आता आम्ही एका हुंबराच्या झाडाखाली आहे, हे बघताय ना हे हुंबर आहेत, तर अजून छोटे आहेत, पिकले नाही आहेत. काय काय वरच्या साईडचे पिकलेत वाटतं, कारण इकडे बघा खाली पडलेले आहेत थोडेफार. हा बघा इथे एक पडला आहे आणि ह्या साईडला तर भरपूरच आहेत, तर भरपूर पडलेत. तर अशी ही जंगलात ना हुंबराची झाडं भरपूर असतात आणि हुंबराच्या झाडाखाली येत ना रानटी डुक्कर भरपूर येतात. हे पण कुरटच असं असतं कुरट्यासारखं, पण ते हे लाकडी असतं, लाकडाला येतात ते घेऊ नये. म्हणजे जंगलात आल्यानंतर रोवण समजून हे घ्याल, हे बघा हे आहे ना असं थोडस ओळखायचं आणि त्याचा वास आहे ना लाकडासारखा येतो. हा नाही तर तुम्ही घेणार आणि काहीतरी होणार परत. चला खालीच घुसूया. वर जागे आपण जंगलात ना आलो. गेली होती हट्ट भेटली का रोना, आम्हाला भरपूर भेटली, भरपूर भेटली, पण ती वायवाळलेली पूर्ण दले दले एवढा एवढा मोठा वरच्या जंगलात. आता थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे आणि पावसातून जंगलामध्ये आहे ना छत्री घेऊन चालणं म्हणजे खूप मुश्किलच आहे, पण रस्ता काढत आता हळूहळू जावं लागणार आहे. आमच्यातल्या दोघांनी कागद घेऊन आलेत, तर मी आणि संतोष छत्री घेऊन आलो आहे. तर अशा जाळ्या येतात ना इकडे, बघता ह्या जाळ्या आहेत ना, त्या जाळ्यांच्या खालून छत्री घेऊन जाणं थोडंसं मुश्किलचं काम असतं, पण आता छत्रीचं आहे म्हटल्यावर जावंच लागेल. इतना पण सटकता है. डेंजर झोन आहे, डेंजर झोन. तर मंडळी थोडासा विसावा घेतलाय की वाटेला आम्ही आलो आहे, ही वाट जंगलातून एक कुठेतरी पुढच्या साईडला जाते आहे, तर ते थोडंसं बसतोय आम्ही आणि मग पुढे परत जंगलातून वरच्या साईडला जायचं आहे.
मंडळी फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि आज खूप सारी रोवणं भेटलेली आहेत. म्हणजे रोवणं भेटलेत, चितल्या भेटल्यात, थोड्याफार कुर्टी भेटलेत, तर खूप छान वाटतंय. आम्ही आज चौघजणं होतो, तर जे पण काय रोवणं आणि चितल्या भेटलेल्या आहेत ना, तर त्याचे आता वाटे घालायचे आहेत. तर चला, सचिनच्या घरी आहे मी आता आणि नंतर मग वाटे वगैरे झाले की नंतर मग आपण आपल्या घरी जाऊ. तर मंडळी, ही एवढी सारी रोवणं भेटलेली आहेत आणि आता त्याचा वाटा घालण्याचं काम संदेश करतोय, कारण आम्ही चौघजण होतो तर चार वाटे घालायला लागतील. तर वाटे घालल्यानंतर मग घरी जाऊन मस्तपैकी आज रोवणं खायला भेटणार आहेत. अशा तऱ्हेने मंडळी वाटणी झालेली आहे आणि सर्वांना मस्त अशी बऱ्यापैकी रोवणं भेटलेतच, कारण आज छान अशी भाजीसुद्धा होईल रोवणाची आणि चितल्यांचं कालवणसुद्धा होईल. आणि जंगलामध्ये असं गेलं ना आणि रोवणं वगैरे भेटली की खूप भारी वाटतं. तर आज आम्ही आहे ना म्हसोबाचं जे आमचं जंगल आहे त्या म्हसोबाच्या जंगलात गेलेलो आणि जंगलामध्ये फिरणं तसं रिस्कीच काम असतं आणि खूप काटेकुटे असतात. तर त्या जंगलामध्ये गेलं ना तर काटा एका दुसरा लागतोच, पण काटा वगैरे लागला तरी चालेल, पण अशी रोवणं वगैरे भेटली ना की जाम भारी वाटतं. तर मंडळी, आत्ता आम्ही घरी आलेलो आहे, तर ही आमची जंगल सफर आणि जी रोवणं भेटलेली आहेत, तर ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या पण काही कमेंट असतील ना त्या लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. Thank you.